हाय गाइस, आज आपला हे दुसरा ब्लॉग आणि आज आपण ब्लॉग करणार आहे बहिरी देवाची यात्रा दाखवणार आहे तुम्हाला, म्हणजे आपली वाढावची यात्रा तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि यात तुम्ही काठ्या बघतात त्या तिथे संध्याकाळी आपला 5 वाजता तिथे काठ्या उघडणार आहेत, तो पण तुम्हाला मी संध्याकाळी 5 वाजता दाखवणार आहे. आणि आता मी चाललेलो आहे देवळात पाय पडायला, चला आपण तिकडे जाऊ, बाकीची व्हिडिओ आपण तिकडे कंटिन्यू करू. आता मी देवळात आलेलो आहे, सत्ता देवळात गर्दी आहे आणि माझं ते दर्शन झालेलं आहे. आणि आता आपल्याला अरुण काका देवाबद्दल थोडा माहिती सांगणार आहे. अरुण काका, आपल्या देवाबद्दल काय तू सांगू शकतोस? देवा बहिरीदेव आपल्या पंचवर्षीमध्ये वडावमध्ये प्रसिद्ध आहे आणि आता महिमा फार आफाड आहे. हे हिंदूच्या बहिदेवाची प्रसिद्ध आहे आणि देव आपला चंदनाचा बनवलेला आहे, एका उत्तराने एकदम वरिष्ठ म्हणजे माताने माणसं त्याने बनवलेला आणि देवाचा महिमा खूप आहे. लाखोनी गर्दी होतो आणि संध्याकाळी देवाच्या म्हणजे सजनेला काठ्या उभारतात आणि हिंदूचा हा वडावगाव प्रसिद्ध मान म्हणून ओळखला जातो. आणि आपल्याला अरुण काकांनी छान पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता मी देवळात ना पाया पडून घरी आलेलो आहे. आणि आता आपण परत 12 वाजता आपण जाऊ, कारण की देवाचं आपले सबिना निघणार आहे तेव्हा आपण जाऊ. आता मी घरात ना चाललेलो आहे, मी तुम्हाला बोललेलो 12 वाजता देवाचा छबिना निघणार आहे. आणि आता छबिना निघलेला आहे, तिकडेच लोक काटे मारणार आहेत, त्यासाठी मी तिकडे शूट घ्यायला चाललेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता किती यात्रा भरलेली आहे, 5 नंतर खूप यात्रा भरणार आहे. मी आलेलो आहे, देवाचा छबिना निघलेला आहे, तुम्ही पाहू शकता देवाचा छबिना कसा निघलेला आहे आणि पब्लिक बघू शकता. आणि या आहेत ते निमुके मारत आहेत आता. बघू शकता आपल्या यात्रेची किती मजा आहे, आपले दरवर्षी अशीच मजा असते आणि यावर्षी ते एकदम जल्लोष करतात. आणि आता मी पण काटे मारायला चाललो आहे. Thank you.
मारतात. जगता किती काटे मारतंय. आपला लेपा मोठ्याडावला जाणार आहे. मोठ्याडावला एक भैरी देवाचं मंदिर आहे, तिथे जाणार आहे. तिथे थोडा थांबणार आहे आणि तिकडशी दिवातला डायरेक्ट संध्याकाळी 5 वाजता स्टँडवर काठे उघडणार आहे, तिथे येणार आहे. हेलकोट हेलकोट हरा. आता मी तुम्हाला दाखवतो मागाशी काठे मारलेले आणि आता आपले देवाचा लेपा आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपला बहिरदेव पण आता पाठी आहे, पाठशी आपला बहिरदेव पहिला येणार आहे. नागेश्वर देवाचा लेपा, नंतर आपल्या बहिरी देवाचा लेपा. आणि इथं माझे फ्रेंड्स लोक आलेले आहे त्या ब्लॉग बघायला. लेपा चाललाय, तो आहे नागेश्वर देवाचा, पाहू शकता तुम्ही. आणि हा आहे आपले बहिरी देवाचा लेपा. आणि हा आपला लेपा धावत जाणार आहे. ती आपली मानाची काठी आहे, म्हणजे आपली कांबळी आलीची काठी. आणि आपली आता मानाची काठी उचललेली आहे, पाहू शकता तुम्ही. शकता आता काठी आणलेली आहे आणि काठी बांधत आहेत. गेली.
आता आपली मानाची कैद पडू पडलेली आहे. भावा एक नंबर, यात्रा चा काय विशेष बोलू नको, यात्रा एक नंबर आहे. काटे काटे एवढा एवढा मोठा काटे काटे बोल बोल. आम्ही पण पहिल्यांदा तर काटे बघायला आलो आणि जबरदस्त काटे एकदम भारी वडावाची यात्रा एकदम भारी. माझ्या भावाला काय बोला सपोर्ट कपोर करा आणि लाईक करा. अजून काय अजून काय सपोर्ट करा. तुम्ही समोर काठी बघत आहात ती अंजनी कुमार मित्रमंडळाची काठी आहे. कुमाराची हेलपोट उघडली आहे बघू शकता तुम्ही. बघू शकता काठी किती मोठी आहे. आणि काठ्यांमध्ये नंबर आलेला आहे राधाकृष्ण मित्र मंडळ वडाव. आता मी घरात आलेलो आहे आणि यात्रा आपली झालेली आहे. आणि आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.